नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर आज सरपंच व उपसरपंचाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान सरपंच व उपसरपंच पदासाठीचे नाम निर्देशन पत्र स्वीकृत करण्यात येणार असून दुपारी 2 वाजता नवनिर्वाचित सदस्यांच्या विशेष सभेस सुरुवात होणार आहे. या सभेत प्राप्त नाम निर्देशन पत्रांची छाननी, त्यानंतर माघार व सरपंच पदाची निवड करण्याची आवश्यक असेल तर मतदान घेण्यात येईल, त्यानंतर उपसरपंच पदाची निवड करण्यात येणार आहे. महिला भगिनींना सक्षम बनवण्यासाठी कार्यान्वित केलेल्या आमदार निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेत अल्पावधीतच मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सदर संस्थेला हजारो सभासद मिळाले आहे. त्या सर्व महिला लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज देण्याची व महिलांना सक्षम करण्याची दूरदृष्टी ठेवून येथील आदर्श स्वयंसहायता महिला बचत गटातील किमान 10 महिला बचत गटांना 2 लाख रुपये कर्जाचे वाटप आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सोमवारी पळवे येथे करण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथील 2 सदस्य बेपत्ता झाल्याने गाव बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर निघोजच्या सरपंच उपसरपंच निवड प्रक्रियेस पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्तास सुरुवात झाली आहे. तसेच निघोज मधील सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून आठवडे बाजारही भरला आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिका देवी महाविद्यालयात ग्रंथालय व माहिती शास्त्र केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ग्रंथालय विद्यादानाची पवित्र मंदिरे असून ज्ञानाचे केंद्र आहेत असे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील संसर्ग झालेल्या 8994 कोंबड्यांची पशुसंवर्धन विभागाने रविवारी शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावली असून येथील तुकाराम ठांगे, शिवाजी पायमोडे, शैला हुलावळे, शांताबाई चिमटे, सनाबाई चिमटे आणि विठाबाई चिमटे यांना शासकीय तरतुदीनुसार 3,07,000 रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सुनील तंबारे यांनी सांगितले. पारनेर तालुक्यातील ढोकी शिवारात चोरट्यांनी कांद्याने भरलेला पिकअप चोरून नेला. 6 जानेवारी रोजी दुपारी 3:30 ही घटना घडली. या प्रकरणी उमाजी गुणाजी गांगड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल कडून ही पुढील तपास करत आहे. या बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.